नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला चाफेबद्दल सांगणार आहे हे पहा माझे चाफेचे झाडे आणि माझ्याकडे तीन चाफ्याचे झाडे आहेत तीन प्रकार आहेत हा पिवळा एक लाल एक आणि असा पिंक शेडमध्ये असे तीन कलरचे चाफे आहेत माझ्याकडे त्याची मी रिपॉर्टिंग केलेली होती तो पण वि मी व्हिडिओ शेअर केलेला आहे चाफेची रिपोर्टिंग केल्याच्या नंतर माझे चाफे खूप छान आलेले आहेत हे पहा किती छान आलेले आहेत तीन तीन चार चार फूट वेळा आलेले आहेत आणि खूप असे पाने पण आलेले आहेत खूप फू फूट त्याला आलेले आहे असे छान चाफे झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या चाफ्याला फ्लावर पण भरपूर येतात त्यामुळे आपण आपल्या चाफ्याची काळजी घ्यायची कशी घ्यायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या चाफ्याच्या झाडाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कंपोस्ट द्यायचे तुम्ही कोणतेही कंपोस्ट शेणखत दिले दे तर एक वर्षाच्या आधीचे द्यायचे चांगले कुजलेले शेणखत द्यायचे म्हणजे आपल्या झाडाला काही झाडे खराब होणार नाहीत किंवा आपण वर्मी कंपोस्ट किंवा वेस्ट कंपोस्ट कधी डी ए पी असे वेगवेगळ्या प्रकारचे द्यायचे म्हणजे त्यांना असे छान असे फ्लावर येतात आणि खूप सारे फ्लावर येतात आपण कुंडीतही चाफा लावल्याच्या नंतर असे फ्लावर आपण येऊ शकतात त्यामुळे आपण आपल्या चाफ्याची छान अशी काळजी घ्यायची आणि त्याची चाफ्याच्या कुंडीत काही गवत काही साठ जर आलेले असेल तर ते गवत का काढून टाकायचे त्याची थोडी खुरपणी करायची आणि पंधरा ते तीन आठवड्यात किंवा महिन्यातून एक वेळेस जरी चाफ्याला आपण कंपोस्ट दिले तरी चालते आणि पाणी मात्र जास्त द्यायचे नाही जास्त पाणी दिल्यावर चाफा खराब होतो पावसाळ्यात तर त्याला पाणी नाही दिल्यासारखेच द्यायचे नाही कारण चा पावसाळ्यात सतत पाऊस असतो आणि कधी पाऊस तरी नाही पडला तरी काही विंग हरकत नाही काही चाफ्याला जा जास्त पाणी द्यायची गरज नाही कारण जास्त पाणी जर झाले तर चाफ्याचे जा झाड खराब होऊ शकते त्यामुळे आपण त्याची सॉईल पण वेल ड्रेन करायची वेल ड्रेन सॉईल केली की त्याच्यात पाणी साठत नाही आणि आपले चाफ्याचे जा झाड चांगले येते ही काळजी घेतल्याच्या नंतर आपल्या चाफ्याच्या झाडाला असे भरपूर छान असे फ्लावर येतात आणि चाफा कुंडीतही चांगला येऊ शकतो त्यामुळे आणि उन्हाळ्यात आपण झाडाला पंधरा ते तीन आठवड्यातून किंवा आठ दिवसातून एक वेळेस उन्हाळ्यात आपल्या चाफ्याच्या झाडाला पाणी द्यायचे कारण आणि उन्हाळ्यात सकाळचे किंवा संध्याकाळचे चार ते पाच तास ऊन लागेन असे ठिकाणी ठेवायचे तरी चालते चाफ्याची अशी केअर केल्याच्यानंतर चाफ्याला भरपूर फुले येतात आणि कुंडीतही फुले येतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद